आपल्याला खुसखुशीत अशी रोट बनवायची आहेत. बघू शकता मधी पसर किती मस्त शिजलेले आहेत. दोन वाटी रव्याला एक वाटी गूळ घ्यायचा आहे. तुम्हाला गोड चव्यानुसार घ्या तुमच्या. आता आपल्याला ह्याच वाटीनं दीड वाटी पाणी घालायचं आहे. आता आपल्याला ही गूळ संध इकडून घ्यायचा आहे. आता आपण ह्याला 5 मिनिटं झाकून ठेवू. आपलं गूळ एक जीव होते तवलग. आपण पुढली रेसिपी बघू. दोन वाटी रवा, अर्धी वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी खोबरं, तूप, काजू, बदाम, भोपळ्याची बिया, पिस्ता आणि चारोळी. आता आपल्याला रवा थोडासा भाजून घ्यायचा आहे. आपण तूप टाकू. आपल्याला लई भाजून घ्यायचं नाही, थोडंसंच भाजून घ्यायचं आहे. बाद झालं थोडंसंच भाजून घेतलं. आता आपण त्याला काढून घेऊ. आता आपल्याला पीठ पण भाजून घ्यायचं आहे थोडं. बघा आपलं पीठ पण भाजलेलं आहे. लई भाजून घ्यायचं नाही, असं भाजून घ्यायचं आपल्याला. आता आपण काढून घेऊ याला. आता आपण पीठ आणि रवा मिक्स करून घेऊ. आता आपण ह्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये मोठं मोठं वाटून घेऊ. तुम्ही कट करून पण घालू शकता. आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. बघा आपण मोठं मोठं वाटून घेतलेलं आहे. आता आपण ह्याच्यात टाकू चारोळी आणि हे बिया आपण असंच टाकू. ह्याच्यामध्येच खोबरं पण घालून घेऊ. असं गूळ गाळून घ्यायचं आहे जे असे खडे राहते त्याच्यामध्ये. थोडं थोडंसं घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. बघा आपलं पीठ किती मिक्स केलेलं आहे. असं थोडंसं वरून तूप टाकू आपण. आता ह्याला मिक्स करून अर्धा एक घंटा. आपलं पीठ चांगलं कालवणं झालेलं आहे. आता ह्याला अर्धा घंटा झाकून ठेवायचं आहे. आपलं पीठ मस्त भिजलेलं आहे. असं थोडंसं हाताला तूप लावून आपण गोळा बनवून घ्यायचा आहे. असं दाटसर बिस्किट तयार करायचं आहे. थोडस खसखस खोबरं एक साईडनं असं 5 मिनिटं ठेवायचं आहे. खरपूस भाजून घ्यायचं आहे. याला आपले 5 मिनिटं झालेले आहेत. आता आपण ह्याला पलटून घेऊ. इकडं पण 5 मिनिटं भाजून घ्यायचं आहे. बघा आपले रोट दोन्हीकडून किती मस्त खरपूस भाजले. बघा आपले रोट तयार झालेले आहेत.